हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर तुम्ही बघतात, 1 किलो टोमॅटो आहेत आणि त्याची ते मी चांगले पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत आणि आता त्याची मी साल काढून घेणार आहे. आणि या 5-6 लाल मिरच्या आहेत, त्या पण मी गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, त्या देखील मी मिक्सरला वाटून घेणार आहे. टोमॅटोचे आपण साल काढून घेतलेले आहेत, आता आपण त्यांना चौकोनी आकारात कापूया आणि मग नंतर मिक्सरला वाटूया. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कापून टाकलेले आहेत, जिरं टाकलेलं आहे आणि लाल मिरच्या पण आपण टाकून देत आहोत. आता आपल्याला हे मिक्सरला छान पातळ वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा टोमॅटोची प्युरी जी आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये 1-2 वाटी साखर टाकूया आवडीनुसार आणि त्याला ढवळत राहूया. छानपैकी ढवळत ठेवायचं आहे, गॅस मिडियम ठेवायचा आहे. याच्यामध्ये मी लसूण, अद्रक किंवा कांदा टाकलेला नाही आहे, कारण मला तो नको होता. तर तुम्हाला हवा असेल तेव्हा आपण टोमॅटो उकळतानाच लसूण, कांदा, अद्रक टाकू शकतो. ते छानपैकी 5 मिनटं साखर विरघळेपर्यंत आपण हे गरम करून घेऊया, बॉईल करून घेऊया. त्यामध्ये मीठ टाकून देत आहोत, जरा ढवळून घेऊया. आता आंबट पण येण्यासाठी, जास्त काळ टिकण्यासाठी मी व्हिनेगर टाकलेला आहे. आणि आता मी गॅस बंद करते, आपला टोमॅटो सॉस रेडी झालेला आहे.